स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आष्टा येथील सामाजिक कार्यकर्ते रुकमुद्दीन इनामदार यांनी सुरू केलेल्या इनामदार ट्रान्सपोर्ट कंपनी सांगली कार्यालयाचे उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, आयुब बारगीर, एएल मुजावर, रुकमुद्दीन इनामदार, आयशा इनामदार, उद्योजक जेजी इनामदार, एवाय मुजावर, अशोक सकाळे, बीएम पाटील, जनार्दन खराडे, अरुण गवळी, प्रकाश बन्ने यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, रुकमुद्दीन इनामदार यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे। इनामदार ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उद्योग व्यवसायात आणखी एक पाऊल टाकले आहे। या व्यवसायातही त्यांना निश्चितपणे यश प्राप्त होईल, त्यांना लागेल ते सहकार्य करू असे अभिवचनही शेवटी त्यांनी दिले। वैभवदादा शिंदे म्हणाले, रुकमुद्दीन इनामदार यांना या वयातही उद्योग व्यवसायाची गोडी आहे, त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यायला हवा। रुकमुद्दीन इनामदार यांनी, आयशा इनामदार यांनी आष्टा शहरात विविध उपक्रमाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात। ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनोखे पाऊल उचललेले आहे, या व्यवसायातही ते अग्रेसर राहतील यात शंका नाही। स्वागत आणि प्रास्ताविक रुकमुद्दीन इनामदार यांनी केले, सो आयशा इनामदार यांनी आभार मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।